सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर रतनचंद माणिकचंद शहा यांचे वयाच्या 90व्या वर्षी नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी पाण्यात विसर्जन न करता नवीन वृक्ष लागवड करून त्या वृक्षांच्या मातीमध्ये या अस्थी टाकण्यात आल्या. सोलापूर येथील नामांकित डॉक्टर व युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे संचालक जयधवल करमकर यांचे चुलते रतनचंद माणिकचंद शहा यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थी पाण्यात विसर्जन न करता शहा परिवाराने एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. अस्थी विसर्जन न करता नळदुर्ग येथील रिसॉर्ट येथे नवीन झाडे लावून त्या झाडाच्या मातीत अस्थी टाकण्यात आल्या. आज समाज जुन्या रूढी परंपरेत अडकून पडला आहे. या परंपरा जपण्यात हजारो रुपयांचा खर्च होत आहे, पण शहा परिवाराने मात्र आज ज्याची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे ती गोष्ट अगदी साधेपणाने केली. युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे संचालक जयधवल करकमकर यांनी स्वतःच्या हातांनी झाडे लावून त्या झाडांच्या मातींमध्ये या अस्थी विसर्जन केल्या. यावेळी सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती मिलिंद शहा, युनिवंडर्सचे व्यवस्थापक तन्वीर व युनिटी मल्टीकॉन्सचे जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी उपस्थित होते. माझे स्वर्गीय काका डॉक्टर रतनचंद माणिकचंद शहा करकमकर यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. जुन्या पिढीतील नामवंत डॉक्टर, IMS सोलापूरचे फाउंडर मेंबर यांच्या अस्थी आणि रक्षा या विसर्जित न करता आम्ही यांचं आमच्या समाजात नसतानासुद्धा आम्ही हा उपक्रम चालू केला. आम्ही ह्यांच्या रक्षा हे करून इथं झाडं लावली आहेत.